स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण सध्या निघालो, एक नवीन जर्नी स्टार्ट केलेली आहे. आपण परत पाठीमागे पाहू शकता, अकोला नागपूर हा रस्ता आहे. आपण परभणीहून निघालो आहे, आपण जातो आहे सेमाडोहला. सेमाडोह म्हणजेच मेळघाट. मेळघाटचा आपल्या पहिल्या व्हिडिओला आपण बऱ्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आपण हा परत मेळघाटचा एक व्हिडिओ बनवत आहोत. इथून परभणीहून निघालो आहे आपण, सध्या वाजले 4. बघूया, आपल्याला एक इथून 6 तास तरी आणखी लागणार आहेत. संध्याकाळी लेट पोहोचणार आहोत, तरी आपल्याला यामध्ये येणाऱ्या पूर्ण प्रवास वर्णन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर सोबत चल. आपण बरेचसे स्पॉट मेळघाटच्या ठिकाणी फिरणार आहोत. होईल तेवढे जास्तीत जास्त सफारी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फर्स्ट याच्यामध्ये आपण सेमाडोह जाणार आहोत. सेमाडोहमध्ये सफारी वगैरे आहे का ते पण आपण पाहूया. त्यानंतर सेमाडोहच्या नंतर कोलकास आहे. कोलकासमध्ये पण हत्ती सफारी वगैरे आहे, ते चालू आहे का नाही आणि असेल तर ते पण आपण एक्सप्लोअर करूया. हत्ती सफारीचा पण एन्जॉय करूया. त्याचप्रमाणे बघूया, जेवढं जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी फिरता येईल, एक्सप्लोअर करता येईल ते आपण करणार आहोत. आपण वाशिममध्ये, इथं जास्त ट्राफिक असते खूप, कारण या ठिकाणी रेल्वे गेट आहे. वाशिमचा टर्न आहे, परतवाडा मार्गे आपण जातोय, त्यामुळे इथून टर्न घेणार आहोत. अंदाज झालेला आहे, आताच वेळ झाला आहे, 7 वाजत आले आणि टाईम जरा तास दाखवते बघा मॅपमध्ये. जवळपास आणखी आपल्याला 3-4 तास लागतील. जवळपास आपण संध्याकाळी उशीराच म्हणजे 11 वाजेच्या जवळपास पोहोचतोय. चला तर पाहूया किती वाजता. आपण आपण सध्या ब्रेकसाठी थांबलोय मंगळूर पेरला. वेळ जातोय बघा, छान अशी गाय, मस्त असे गाडे सर्व ठिकाणी पूर्ण पोचलो. आपण या ठिकाणी मूर्तिजापूरला पोचलो आहे. मूर्तिजापूर पासून जातोय समोर, तिकडून राईट आहे समोर. सध्या आपण पोचलोय दर्यापूरला. बघा, दर्यापूरहून आपल्याला जायचं आहे अंजनगाव आणि अंजनगावच्या नंतर परतवाडा असा आपला रस्ता आहे. आपल्याला जवळपास या ठिकाणी बघा आणखी 2 तास लागणार आहे. 1-2 तास दाखवते, 100 किलोमीटर बाकी आहे आपला प्रवास आणखी. हे आहे दर्यापूर, रस्ता पूर्ण चांगला आहे या ठिकाणी. राईट टर्न घेतोय, या ठिकाणी आपण पोहोचलोय बघा परतवाड्याला. परतवाड्यातून आता पाहूया पुढचा रस्ता. या ठिकाणाहून आपण आता लेफ्ट घेतोय टर्न, लेफ्ट साइडला. ठिकाणी बघू शकता, एक साइडला चिखलदरा स्ट्रेट गेल्यानंतर चिखलदरा जातोय रस्ता आणि या साइडला धारणी म्हणजेच आपल्याला जे जायचं आहे या साईडला जायचं आहे आणि समोरच्या साईडला चिखलदरा आहे. आपण चिखलदरा नाही जाणार आहोत. या साईडहून आपण टर्न घेतलाय. या ठिकाणी आपण जर सेमाडोहला जात असताना भरपूर आपल्याला या ठिकाणी धाबे, जेवणाचे धाबे, रेस्टॉरंट्स या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळे आपण या ठिकाणी जेवणाची व्यवस्थेच्या बाबतीत निश्चिंतपणे या ठिकाणी येऊ शकता. हायवेला आपल्याला भरपूर धाबे अवेलेबल मिळतील. या ठिकाणी सेमाडोहच्या घाटाला सुरुवात झाली आहे. घाट मार्गाने आपण पुढे जातोय. या ठिकाणी खूपच अंधार आहे बाहेर, मोठा घाट रस्ता पण आहे समोरच्या साईडला. बघा, खूप वळणवळणाचे रस्ते आहेत आणि एकदम घनदाट अशी स्मशान शांतता आहे. भीती वाटायला लागली वाटते आता. बघूया कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पुढे काय काय पाहायला भेटतं, प्राणी वगैरे. चल आता करूया एक्सप्लोअर. या ठिकाणी दुसरा घाट लागलेला आहे. बघा मॅपमध्ये दिसतोय आपल्याला किती जास्त वळणवळणाचे असे रस्ते आहेत आणि समोर आपल्याला आता तेच वळणाचे रस्ते लागतील. सुमसान असा इलाका आहे पूर्ण आणि अजिबात एक सुद्धा गाडी नाहीये आणि एन्जॉय पण येतोय.
आणि तेवढेच एक्साइटमेंट पण आहे. चला करूया एन्जॉय. वळणावळणाचे रस्ते वाहतूक फार कमी आहे रस्त्यामध्ये. कॅमेऱ्यात किती कॅप्चर होते, नाईटचा व्ह्यू आहे आपला प्रवास संध्याकाळचा असल्यामुळे. जर आपल्याला दिसत असेल तर बघा, एवढ्या वेळचा काळ्या कलरमध्ये मॅप दाखवत होता आणि इथून परत निघाला झालेला आहे. माहीत नाही का बरं काळा दाखवत होता, कदाचित जंगल रस्ता असेल त्यामुळे तो काळ्या कलरमध्ये दाखवत होता आणि आता परत निळ्या याच्यामध्ये चालू झाला आहे. कुर्ला दिसलेला आहे आपल्याला बघा त्या साईडला, बघूया आपण प्रयत्न करू त्याला दिसतो का तो कुर्ला आहे या साईडला. खाली गेलाय तिथं. आपण सेमाडोला पोहोचलोय परंतु आल्यानंतर आपल्याला कुर्ला दिसला पण तो काही रेकॉर्ड करू शकलो नाही कॅमेऱ्यात. प्रयत्न केलाय पण शक्यतो नाही झाला असं वाटतंय आपल्याला रेकॉर्ड. या ठिकाणी वेटिंग आहे, समोर बघू शकता सेमाडोचं गेट आहे आणि याच ठिकाणी चौकी आहे. या ठिकाणी आपण जरा इन्क्वायरी केली तर तिथं सांगण्यात आलं आहे की एक तास आपल्याला थांबावं लागेल. या ठिकाणी आपण नाव वगैरे नोंदणी केली, चहा वगैरे घेऊया आणि मग पुढे जाऊया. या ठिकाणी आपणही सेमाडोला येत असाल तर 9 वाजेनंतर प्रत्येक 2 तासाला गेट बंद होतं. ज्या पद्धतीनं आपण थांबलेलो आहे या ठिकाणी तशाच पद्धतीनं सकाळी 6 वाजेपर्यंत 2 तासानंतर एक वेळेस फक्त गाडी सोडतात, त्यामुळे आपणही येत असाल उशिरा तर ही गोष्ट लक्षात ठेवून याल. हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढील जी सफारी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.